अकोल्यातल्या गायगव पेट्रोल डेपोजवळ भर रस्त्यात एका प्रेमी जोडप्याला दोघांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. मुलीनं आपली ओळख घरच्यांपासून लपवण्यासाठी बुरखा घातलेला होता. मात्र या मुलीनं बुरखा घातल्यानं दोघांना या प्रेमी जोडप्याला रस्त्यात अडवून त्यांना मारहाण केली. अनेक विनंत्या ही मुलगी करत होती, मात्र मारहाण करणाऱ्यांनी मारहाण थांबवली नाही. त्यांनी त्या मुलीचं न ऐकता मारहाणही सुरूच ठेवली. अर्धा तास चाललेल्या या सगळ्या प्रकारानंतर मुलीला भर रस्त्यात उठाबशा काढायला लावून बुरखा काढायला लावला आणि काही नागरिकांनी मध्यस्थी केल्यामुळे या दोघांची सुटका झाली. मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल होताच उरळ पोलिसांनी स्वतः सुमोटो दाखल करून मारहाण करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. लाल मातीतली कुस्ती म्हणजे अंशतः ढगाळ स्थिती आणि उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांचा प्रवाह थेट राज्याकडे येत नसल्यानं कडाक्याच्या थंडीतलं विघ्न अजूनही कायम आहे. रात्री हवेमध्ये काही प्रमाणामध्ये गारवा असला तरी राज्यात सर्वच ठिकाणी किमान तापमान अजूनही सरासरीच्या पुढेच असल्याचं डिसेंबरमध्ये अपेक्षित असलेली थंडी त्यामुळे जाणवत नाहीये आणि राज्यातले किमान तापमान अजूनही सरासरीच्या पुढेच आहे. गेल्या आठवड्यापासून अमरावतीमध्ये ढगाळ वातावरण होतं आणि त्यामुळे ऐन हिवाळ्यामध्ये देखील दमट वातावरण असल्यानं अमरावतीमध्ये थंडी जाणवत नव्हती. मात्र आता हळूहळू आभाळ मोकळं झालं, जिल्ह्यात थंडी पडू लागली आहे. पश्चिम विदर्भात दोन दिवसांपासून थंडीनं जोर धरलाय. मुंबई ते अहमदाबाद खासगी तेजस एक्सप्रेस आता आठवड्यातून 5 दिवस धावणार आहे. सध्या ही एक्सप्रेस आठवड्यातून 4 दिवस धावते. 22 डिसेंबरपासून ही एक्सप्रेस आठवड्यातून शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि बुधवार असे 5 दिवस धावणार आहे. प्रवाशांचा तेजस एक्सप्रेसला वाढता प्रतिसाद पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. कामाठीपुऱ्याचं रुपडं आता पालटणार आहे. या भागाचा पुनर्विकास होणार आहे. अर्बन व्हिलेज कामाठीपुरा टाउनशिप या नावानं हा विभाग ओळखला जाईल. या भागाचा विकास झाल्यावर 3.5 कोटी स्क्वेअर फीट बांधकाम होणार आहे आणि त्यामुळे मुंबईतल्या घरांचा प्रश्न निकाली निघेल. 8,000 कुटुंबांना नवं घर मिळेल आणि तेवढीच फ्री सेलची सुद्धा घरं उपलब्ध होतील. सिन्नर तालुक्यातल्या भोकणी गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. 6 लाखांच्या लोकवर्गणीतमधून 4,500 झाडं लावली. गावामध्ये सतत पाणी टंचाई असते आणि त्यामुळे झाडांचं पर्यावरणाचं महत्व ग्रामस्थांना पटलेलं आहे आणि त्यांनी अशा प्रकारे वृक्षारोपण केलं. लोकवर्गणीतून टँकर मागवून झाडांचं संगोपन करण्यात येईल. आणि आता बातमी एका वेगळ्या पावसाची आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये कोठारी गावामध्ये ऍसिड रेन अर्थात ऍसिड युक्त पाऊस पडल्याची चर्चा आहे. पाऊस पडल्यानंतर गावातल्या नागरिकांना रस्त्यावर, वाहनांवर, छतावर पिवळसे रंगाचे डाग पडल्याचं दिसलं आणि त्यानंतर गावामध्ये ऍसिड रेन झाल्याची चर्चा सुरू झाली. 10 ते 15 सेकंदांचा हा पाऊस नक्की कशाचा झाला याचा आता शोध सुरू आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे